नमस्कार, तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। होळी म्हटलं की पुरणपोळीही आलीच। मी ऑलरेडी पुरणपोळीची रेसिपी दाखवली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। पण आज मी होळी स्पेशल चंद्रकला ही रेसिपी बनवणार आहे। ही राजस्थानची खास रेसिपी आहे। अतिशय खुसखुशीत व रसरशीत अशी सुंदर चंद्रकला बनवायला सुरुवात करूया। चंद्रकला तयार करण्यासाठी सर्वात आधी मी 2 टेबलस्पून तूप फेटून घेत आहे। मी गरम तुपाचं मोहन नाही घालणार आहे। चमच्याने छान असं पांढरं होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे तूप। तूप व्यवस्थित फेटून झालेलं आहे। येथे मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे, चाळून घेतलेला आहे। तुपामध्ये आता घालून घेतला आहे मी मैदा। 1/2 कप, टोटल 1.5 कप मैदा मी घातला आहे। अगदी चिमूटभर मीठ मिक्स करून घेते आता व्यवस्थित। हाताने आता छान मिक्स करून घेते मी हे। छान असा मुटका पण तयार होतोय बघा। आता थोडं थोडं पाणी ऍड करत घट्टसर आपल्याला गोळा तयार करायचा आहे। छान मळून झालेला आहे आता हा मैद्याचा गोळा। आता एक स्वच्छ कपडा घ्यायचा। हा कपडा जरा ओलसर करून पिळून घेतलेला आहे। मैद्याचा गोळा याच्यामध्ये आता ठेवून घेतला आहे। साधारण 15 ते 20 मिनिट आता मुरू द्यायचा आहे मैद्याचा गोळा। सारणासाठी लागणारं साहित्य दाखवते। 1 कप खवा, 1/2 कप पेटी साखर घरीच बनवलेली आहे। जवळजवळ येथे मी 6 ते 7 बदाम पाण्यात भिजत घातले ते 2 ते 3 तास, त्यानंतर साल काढून असे पातळ स्लाइस केलेले आहेत। पिस्ता मात्र मी बॉईल करून घेतलेला आहे। साल अगदी इझिली निघतात, त्यानंतर त्याचे असे पातळ स्लाइस केलेले आहेत। जवळजवळ 5 ते 6 टीस्पून मी चारोळी घेतली आहे। 10 ते 12 काजू जाडसर भरड केलेले, वेलची पूड आणि 1 टेबलस्पून खसखस। सुरुवातीला आपल्याला खवा आणि खसखस भाजून घ्यायचे आहे। खवा भाजायला घेण्याआधी आपल्याला एक तरी पाक तयार करायचा आहे, त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते। येथे 2 कप साखर घेतलेली आहे, 10 ते 12 केशर काड्या आणि 4 ते 5 लिंबाचे ड्रॉप्स घेतलेले आहे। मी 1/2 कप टोटल साखर वापरणार आहे। त्यातली 1/2 कप साखर पिठी साखर बनवून घेतलेली आहे। पिठी साखर बनवताना सुद्धा मी त्याच्या 3 ते 4 केशर काड्या घातलेल्या आहेत। फ्रायपॅन गरम झालेला आहे, गॅसची फ्लेम लो ठेवली आहे। अगोदर खसखस भाजून घेते। फार लाल नाही होऊ द्यायची खसखस। एका बाउलमध्ये काढून घेते खसखस। खवा घालून घेते। घट्टसर गोळा होईपर्यंत खवा परतून घेणार आहे मी। कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे। खवा आता ऑलमोस्ट तयार झालेला आहे, हे बघा। हा खवा मी सेपरेट पॅनमध्ये काढून घेते। थंड झाल्यानंतर आपल्याला बाकीचं साहित्य एकत्र करायचं आहे। गरम असताना पिठी साखर बिलकुल नाही ॲड करायची, नाही तर पाणी सुटण्याची शक्यता असते। एकीकडे खवा थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला साखरेचा 1 तरी पाक तयार करून घ्यायचा आहे। साखर बुडेल इतकं पाणी घालून घेते आता मी। साखर बुडेल इतकं पाणी घातलं आहे, गॅसची फ्लेम आता ऑन करते।
साखर अगोदर विरघळून घ्यायची व्यवस्थित, त्यानंतर घट्ट पाक होण्यासाठी 2 ते 4 मिनिटे आपल्याला की व्यवस्थित हलवत राहायचं आहे। साखरेचा पाक आता तयार होत आलेला आहे। केशरच्या काड्या घालून घेते मी। थोडासा चिकटपणा पण येतो पाकाला, हे बघा उलटण्यापासून अशी एक तार तुटत आहे। आता मी याच्यामध्ये लिंबाचा रस घालून घेते। परत साखरेचे कण तयार व्हायला नको त्यामुळे मी लिंबाचा रस घालत आहे। पाक आपला तयार झालेला आहे। आता बघते खवा झाला का थंड। खवा थंड झालेला आहे। पिठी साखर ऍड करते। आता खसखस, काजूची भरड, चारोळी, भिजवलेले बदामाचे काप, पिस्त्याचे काप, वेलची पूड। पिठी साखर बनवताना मी 3 ते 4 केशर काड्या घातल्या होत्या। सुगंध छान येतो। छान आता मिक्स करून घेते। छान मिक्स करून झालेलं आहे। सारण आपलं तयार झालेलं आहे। 15 ते 20 मिनिटे आता मैदा सुद्धा छान आपला मुरला गेलेला आहे। मळून घ्यायचं आता। तुम्हाला वाटलं मैद्याचा गोळा जरा कडक आहे अशा वेळी बत्त्यांनी कुटून घ्यायचा, थोडासा दुधाचा हात लावून घ्यायचा आणि त्यानंतर कुटून घ्यायचं मस्तपैकी। आता याचे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करायचे आहेत। समप्रमाणातच आपल्याला गोळे तयार करायचे आहेत। एकावेळी आपल्याला 2 पुऱ्या लागणार आहेत एक चंद्रकला बनवण्यासाठी। आता आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहेत। 2 गोळे घेतलेले आहेत मी। हातावर छान असं नरम करून घ्यायचं आहे। पुरी फार पातळीने लाटायची आणि फार जाड पण नसावी। बाजूला ठेवते, ही पण लाटून घेते। आता ही पुरी आहे ना मी उलटवून घेते, इथे ठेवते। दुधाचा घोट लावून घेते। सारणाचा एक गोळा घेतलेला आहे, थोडा हातावरच आता मी चपट करून घेते। असा ही दुसरी पुरी आता वरतून ठेवून घेते। छान अशी चिकटवून घ्यायची आपल्याला। आता मुरड घालून घ्यायची आहे आपल्याला। हे बघा एवढी साईडची बॉर्डर आपण व्यवस्थित सोडलेली आहे, तिथेच फक्त आपल्याला मुरड घालायची आहे। बोटाने असं दाबून घ्यायचं आहे आणि तिथे प्रेस करायचं असं। प्रत्येक वेळी असं दाबून घ्यायचं आहे आणि वरती प्रेस करायचं। छान अशी मुरड घालून झालेली आहे। दुसरी पुरी ठेवून घेते।
व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. असं बोटाने थोडस दाबून घ्यायचं आणि वरच्या साईडला दुमडायचं असं. छान अशी मुरड घालून झालेली आहे. आता ह्याप्रमाणे मी उरलेल्या सगळ्या चंद्रकला तयार करून घेते. जवळून दाखवते मी. तूप मी गरम करत ठेवलेलं आहे. सुरुवातीला चांगलं तापवून घ्यायचं, त्यानंतर लो फ्लेमवर आपल्याला एक एक चंद्रकला तळून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम लो केली आहे. आता एक चंद्रकला मी सोडून देते. उलटवून घ्यायची. दोन्ही साईड मी छान अशी तळली गेली पाहिजे. छान तळून झाली आहे. काढून घेते आता मी. उलटवून घेते आता. सर्व चंद्रकला आता तळून झालेले आहेत. थोडे मी आता होल करून घेणार आहे आरपार. म्हणजे हा आता पाकात सोडायचे आहेत. पाक छान आतपर्यंत मुरला जाईल. अशा पद्धतीने होल पाडून घेतलेले आहेत. आता पाकात सोडायचे आपल्याला हे चंद्रकला. आता एक एक चंद्रकला मी ह्या पाकामध्ये सोडून घेत आहे. दोन ते तीन मिनिटे आपल्याला पाकामध्ये ठेवायचं आहे, त्यानंतर काढायचंय. वरतून थोडस आता पाक परत सोडत आहे मी. वरतून थोडे पिस्त्याचे काप आता घालून घेते. हवा असल्यास चांदीचा वर्क सुद्धा आपण लावू शकतो. रेखीवशा चंद्रकला तयार आहे. आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल. परफेक्ट मेजरमेंटने सर्व साहित्य घेतले आहे, त्यामुळे छान खुसखुशीत व रसरशीत अशा चंद्रकला तयार झाल्या आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि हो, कमेंटसुद्धा करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.